नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश परत एकदा स्वागत करतो या व्हिडिओ सिरीजमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीचे मागचे प्रश्नपत्रिकेचा आढावा घेणार आहोत मित्रांनो. तर चला सुरुवात करूया. आता प्रश्न, एका माणसाचा मासिक खर्च त्याच्या पगाराच्या प्रमाणात बदलतो. बघा, म्हणजे त्याचा मासिक खर्च त्याच्या पगाराच्या प्रमाणात बदलतो. जेव्हा त्याचा मासिक पगार 800 रुपये होतो, तेव्हा त्याचा मासिक खर्च, पगार आणि खर्च, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पगार आणि खर्च, म्हणजे त्याचा मासिक खर्च पगाराच्या प्रमाणात बदलतो. जर त्याचा पगार 1300 रुपये असताना त्याचा मासिक खर्च किती? म्हणजे बघा, जेव्हा त्याचा पगार 800 रुपये होता, तेव्हा त्याचा खर्च 640 रुपये होता, बरोबर. आणि जेव्हा त्याचा 1300 रुपये पगार झाला, तेव्हा खर्च किती झाला ते आपल्याला काढायचं. समजा खर्च मी मानला एक्स मानला, मग आपल्याला कंडिशन तर कळाली, पगार आणि खर्चामध्ये आहे. 800 रुपये पगार असताना खर्च 640 आहे, आणि 1300 रुपये पगार असताना खर्च किती होईल? तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला करावं लागेल तिरकस गुणाकार, बरोबर. मग चला तिरकस गुणाकार करूया. 800 × x गुणाकार बरोबर 640 × 1300, बरोबर. हा 800 × आहे, इकडे आहे, इकडे जाताना काय होतो, भाकार होतो. एक्स बरोबर काय करायचं मग, 640 × 1300 / 800, बरोबर. आता शून्य घालून टाकायचं आपल्याला, 1 2 1 2, मग उरलं किती ते लिहूया आपण, 640 × 13 / 8. आता भाकार करूया, 8 × 8 = 64, हे शून्य आहे तसं लिहूया, 80 × 13, बरोबर. आता 13 × 8 आपण गुणाकार करताना काय करतोय, जर शून्य त्याच्यामध्ये असेल तर आपण शून्य सेपरेट लिहितोय, आणि उरलेल्या अंक किंवा उरलेल्या संख्येचा आपण गुणाकार करतोय. 13 किती मित्रांनो, 13 पाडा म्हणा, 13 × 13 = 34 / 34 + 35 + 35 = 61 + 93 = 84 / 1300 13 किती मित्रांनो, 400. पाडे पाठ पाहिजेत मित्रांनो, मी सांगतो दरवेळेस बेसिक काय काय माहिती पाहिजे तुम्हाला, 2 ते 30 पाडे पाठ पाहिजेत, 1 ते 30 वर्ग पाठ पाहिजेत, 1 ते 10 घन पाठ पाहिजेत, एवढं तरी माहिती पाहिजे आपल्याला. आणि जर माहीत नसेल तर माहीत करून घ्या, माहिती करून घ्यायचं नसेल तर मित्रांनो अजिबात अभ्यास करू नका, काय सुद्धा उपयोग नाही. 10 40 ऑप्शन क्रमांक 2, 10 40, समजते. म्हणजे हा प्रश्न बघा, जसं मोठा प्रश्न वाटतो आपल्याला, असं किचकट वाटतोय, पण अजिबात नाही, वाचायचा 1 2 3 वेळेस वाचायचा प्रश्न. मग प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला त्यातला गाभा कळतो, नेमकं काय म्हणायचं त्यांना. प्रश्न ॲक्च्युअल त्याच्या गणितीय प्रक्रिया सोपी, आता मी एवढं तुम्हाला लिहून दाखवले, पण ॲक्च्युअल एका स्टेपचं उत्तर आहे, दोन एवढा करायची गरज नाही, फक्त आपल्याला काय करायचं, कन्सेप्च्युअल गणिताचा अभ्यास करायचा. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघ, 500 - 33 आणि दुसऱ्या कंसात 500 + 33, असं गणित आहे. काय गणित आहे परत एकदा लिहितो मी, 500 - 33 आणि दुसऱ्या कंसात 500 + 33. मग तुम्ही असं कराल, 500 + 33 कराल आणि गुणिले 500 - 33 किती येते मित्रांनो, 467 येते का, असं कराल. मग यांचा गुणाकार करत बसाल, 533 × 467 एवढा मोठा 3 मजली गुणाकार येईल, बरोबर. असं करायचं का आपल्याला, तर अजिबात नाही करायचं मित्रांनो. मग करायचं काय आपल्याला, ह्याने गणित दिलं आहे म्हणजे दरवेळेस काय करायचं, दरवेळेस आपण स्वतःला सांगायचं की हे गणित अवघड नाही. का अवघड नाही, कारण की एकाच मिनिटात प्रश्न सोडू शकतो, 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत तो प्रश्न सुटत असतो आणि सुटणारच, कारण की त्याप्रमाणेच तो डिफाईन केलेला असतो, त्या परीक्षेमध्ये टाकलेला असतो. मग आपल्याला हे गणित कसं सोडवायचं आपल्याला, तर काय करायचं, 500 मानूया ए, 33 मानूया बी, 500 ए, 33 बी. मग अशा स्वरूपात मांडल्यानंतर काय होतं, ए अधिक बी आणि ए वजा बी. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे मित्रांनो, काय फॉर्म्युला आपला, की a² + b² म्हणजे a² - b² काय, तर एकदा बेरीज ए अधिक बी आणि एकदा वजा बाकी ए वजा बी, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हाच हे गणित मित्रांनो सुटतं. नाहीतर मग असं करावं लागतं, 533 × 467 यांचं गुणाकार करत बसायचं, पेपर कधी संपला कळणार पण नाही. मग जर असं असेल तर मग या सगळ्या समीकरणाचं शॉर्ट फॉर्म म्हणजे एकदम लघु स्वरूप काय लिहिता येईल मला, a² - b² म्हणजे एचा किती आहे, 500 * 33 . आता 500 चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग किती,
पंचवीस आणि दोन शून्य म्हणजे दोनचा जागी किती लिहिणार मी शून्य चार लिहिणार मित्रांनो. म्हणजे पाचशेचा वर्ग म्हणजे बघा असं पाचशे गुणिले पाचशे मी काय म्हटलं तुम्हाला की अगोदर शून्यांची बेरीज करून लिहायची एक दोन तीन चार बरोबर चार शून्य आहेत आणि उरलेल्या अंकांचा गुणाकार करायचा म्हणजे पंचवीस. बघा लिहिलं मी चार शून्य आणि पंचवीस वजा तेहतीसचा गुणाकार करावा लागेल मित्रांनो आपल्याला. तेहतीसचा गुणाकार म्हणजे तेहतीस गुणिले तेहतीस. बघा तीन त्रिक नऊ, तीन त्रिक नऊ शून्य, तीन त्रिक नऊ, तीन त्रिक नऊ नऊ, नऊ दोन अठरा, हात चाला एक, नऊ एक दहा, म्हणजे उत्तर आलं दहा एकोणनव्वद. हे तर झालं, पण आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात मोठं काम करायचं आपल्याला, यांची वजाबाकी करायची. मग चला लिहा एक दोन तीन चार आणि एक शून्य आठ नऊ, वजाबाकी करूया. दहातनं नऊ गेले एक उरला, हातचाला एक. दहातनं नऊ गेले एक उरला, हातचाला एक. दहातनं एक गेला नऊ, हातचाला एक. दहातनं दोन गेले आठ, हातचाला एक. आणि पंचवीसमधून एक गेला चोवीस, म्हणजे उत्तर किती आपलं चोवीस एकोणनव्वद अकरा, म्हणजे दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे अकरा आहे का ऑप्शनमध्ये. बघा दोन लाख अठ्ठेचाळीस, ऑप्शन क्रमांक दोन, दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे अकरा हा लिहिंदी होता मित्रांनो प्रश्न. पण तुम्ही याच गोष्टींचा जर सराव तुम्हाला होत असेल, सराव झाला असेल, तर ह्या गोष्टी खूप पटकन होतात, इझी होतात. फॉर्म्युला माहीत पाहिजे होता, त्याचा वर्ग आपण हे शून्य शून्य कसे ॲड करायचे, त्यांची बेरीज कशी करायची, तेहतीसचा वर्ग काढला आपण आणि यांचे निव्वळ वजाबाकी केले तर आपल्याला लगेच उत्तरापर्यंत पोहोचलो आपण. प्रश्नामध्ये दम होता, चांगला प्रश्न होता पोलीस भरतीच्या मानाने. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा एक्सने, एक्स ही पाचने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. पाचने निशेष भाग जातं, तर पाचने निशेष भाग जाणारी त्यापुढील दुसरी समसंख्या कोणती. बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला पाचची कसोटी सांगतो. पाचची कसोटी काय सांगते की समजा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, इथं समजा एकक स्थान असेल तर त्या ठिकाणी काय पाहिजे, आयदर झिरो पाहिजे और पाच पाहिजे, मगच त्या पूर्ण संख्येला पाचने निशेष भाग जातो मित्रांनो. समजते. समजा एक्स ही पाचने निशेष भाग जाणे विषम संख्या. आता त्यात पण कसं आहे बघा, जर मी पाचचा पाडा लिहिला, पाच दोन्ही दहा, पाच त्रिक पंधरा, पाच चौक वीस, पाच पाच पंचवीस, पाच सत्तीस, इथपर्यंत लिहूया. त्याच्यामध्ये बघा ही संख्या विषम आहे, ही आहे सम, ही आहे विषम, बरोबर. म्हणजे हे अंकांची शेवटी पाच आलं आहे, म्हणजे विषम संख्येचं काय लिहितो आपण, एक तीन पाच सात नऊ, हे एकक स्थाने असेल तर विषम संख्या. समसंख्या शून्य दोन चार सहा आणि आठ असेल तर समसंख्या. मग समजा एक्स ही पाचने निशेष भाग जाण्यास विषम संख्या. मग समजा मी एक्स बरोबर पाचच मानलं मित्रांनो, कारण की मला दिलं नाही, मी मानायला खूप मोकळी काय, मला तुम्ही काही स्कायज लिमिट आहे मानायला. मग पाच जर ही एक विषम संख्या पाचने निशेष भाग जाणारी, तर पाचच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती जी पाचने भाग जाणार. जर इथे लिहितो अजून एकदा पाच दहा पंधरा वीस पंचवीस, आता मी एक्सला तर पाच मानले, तर त्याच्या पुढची दुसरी समसंख्या कोणती, ही समसंख्या ही पहिली झाली, ही समसंख्या आहे का, नाही ही आहे विषम संख्या. आणि ही काय झाली, ही विषम, ही झाली सम दुसरी. मग मला तेच विचारले, जर त्या पाचने निशेष भाग जाणाऱ्या नंतरची दुसरी समसंख्या म्हणजे आली वीस, मग वीसला मी कसं लिहू शकतो, पंधरा अधिक पाच लिहू शकतो. आणि एक्सला तर मी पाच मानलं आहे, म्हणजे पंधरा अधिक एक्स हे माझं उत्तर आलं, म्हणजे आपलं उत्तर आलं एक्स अधिक पंधरा. समजते. ऑप्शन क्रमांक एक, एक्स अधिक पंधरा हे आपलं उत्तर आहे. आता बघा हा प्रश्न फर्स्ट रिडिंगला समजण्यासारखा नाही आहे, तुम्हाला एक दोन तीन वेळेस वाचावं लागेल काय नेमकं दुसरी समसंख्या कोणती बाबा, म्हणजे दुसरी समसंख्या मग असं झालं का पाच नंतर सहा येते आणि नंतर आठ येते, ही पहिली समसंख्या आहे, दुसरी समसंख्या असं आहे का, नाही. त्याला पण पाचने निशेष भाग घ्यायला पाहिजे. मग हा जर पाडा तयार केला तर ह्या सगळ्यांना निशेष भाग जातो पाचने. मग पहिली समसंख्या दहा, दुसरी समसंख्या वीस, वीसला पंधरा अधिक पाच लिहू शकतो आणि पाच म्हणजे मी एक्स मानले पाच, त्याच्यामुळं तर कळालं ना मला हे एक्स अधिक पंधरा आलं उत्तर माझं, बरोबर. एक्स जेव्हा दिले तेव्हा तुम्ही काहीही माना, कारण की ट्रायल अँड एररनेच करावं लागतं असे प्रश्न. तुम्ही एक्सच्या जागी किमती ठेवा आणि चारही ऑप्शन ट्राय करा कोणता ऑप्शन बरोबर येते. बघा ऑप्शन हा आपला एक उत्तर एक्स अधिक पंधरा. चला पुढचा प्रश्न घेऊया. बरं क्रमशः अकरापासून चाळीसपर्यंत
सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता आपल्याला वेळ कमी लावायचा म्हणून हा फॉर्म्युला असंच लिहिला आहे, अगोदरच लिहिलं आहे, कारण की समसंख्या असो, नैसर्गिक संख्या असो, विषम संख्या असो, या सगळ्यांची बेरीज क्रमवार पाहिजे फक्त. मग पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या कशी काढणार तुम्ही? एकूण संख्या कशी काढणार? समजा 11 ते 40 या नैसर्गिक संख्या आहे, त्यातल्या एकूण संख्या मला काढायची. मग मी वजा करणार, 40 वजा 11 किती येते? 29 येणार, बरोबर. प्लस 11 पण मोजावं लागेल ना आपल्याला, 11 पण गृहित धरावं लागेल. मग ती 11 अजून एक पकडले, मग एक झाली, उरली किती झाली? 30 झाले. समजा आता बघा, 1 2 3 4 5 ह्या 5 नैसर्गिक संख्या आहेत. मग मी काय म्हणलं, 1 ते 5, मग आपण काय करणार, 5 वजा 1 करणार, तर उत्तर आलं आपलं काय, 4. पण ह्या 4 संख्या आहेत का? 1 2 3 4 5. मग मला अजून एक ॲड करावं लागेल, तेव्हा मला 5 संख्या मिळतील, जसं मी आत्ता इथे तुम्हाला समजून सांगितलं, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दिलेलं आहे सगळं त्यांनी, 11 ते 40. 11 ते 40 मधली पहिली नैसर्गिक संख्या कोणती? 11. आता सगळ्या किमती आपल्याला त्याच्यामध्ये पुट करायच्या आहेत फॉर्म्युल्यामध्ये. शेवटची संख्या किती? 40 भागिले 2 गुणिले एकूण संख्या आपण इथं काढल्यात, त्या आहेत 30, बरोबर. बे क बे 2 5 10, 15 2 30, आणि 11 अधिक 40 किती? 51 गुणिले 15. आता याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल, 51 आणि 15. चला, 15चा पाडा माना, 15 1 15, 7 चाला 1, 15 5 75 1 76. उत्तर किती आलं मित्रांनो आपलं? 765 आहे का ऑप्शन? 765, यस, ऑप्शन क्रमांक 3, 765 आपलं उत्तर आहे. समजते? नैसर्गिक संख्या असो, समसंख्या असो, विषम संख्या असो, या सगळ्यांना एकच फॉर्म्युला आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मग समसंख्या आणि विषम संख्यामध्ये फक्त एकूण संख्या काढण्याचा फॉर्म्युला बदलतो मित्रांनो, समजते? ते आपण प्रश्न आल्यावर पाहूया, हा खूप लेंदी होईल प्रश्न. चला, प्रश्न क्रमांक 5. खूप छान प्रश्न आहे. 3 संख्यांची बेरीज 190 आहे. मग समजा 3 संख्या आहेत, मी पहिली संख्या एक्स मानतो, दुसरी संख्या वाय मानतो, तिसरी संख्या झेड मानतो, 1 2 3. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे. चला, एक एक समीकरण मांडून घेऊन, पहिली संख्या एक्स हे दुसरीच्या म्हणजे वायच्या 3/4 पट आहे, बरोबर. हे पहिलं समीकरण मांडलं आपण. चला, दुसरी संख्या हे तिसरीच्या 9/8 पट आहे. दुसरी संख्या कोणती आहे? वाय आहे. तिसरीच्या 9/8 म्हणजे तिसरी म्हणजे झेड, तिसरीच्या 9/8 पट आहे. पहिल्या, आता तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे, म्हणजे तिसरी संख्या झेड ही पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे हे आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. अजून एक दिले त्यांनी, 3 संख्यांची बेरीज म्हणजे एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 190. हे एक समीकरण, म्हणजे मला समीकरण मिळालं हा एक, हा दुसरं समीकरण आणि हे तिसरं समीकरण मिळालं. याच्यामधून मला एक्स किंवा एक्स आणि झेड फक्त, पण तिन्ही पण काढू, एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या आहेत आपल्याला, आणि त्याच्यावरूनच झेड वजा एक्स काढावं लागेल, कारण की त्यांनी मी विचारलं ना तिसरी संख्या पहिलीपेक्षा कितीने मोठी आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, जे आपलं मोठं समीकरण आहे जे पहिलं, त्याच्यामध्ये फक्त एक चल समीकरण तयार करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण एक्स एक्स पाहिजेत किंवा वाय वाय पाहिजेत किंवा झेड झेड पाहिजे, असे आपलं समीकरण तयार करून एका चलाची किंमत काढायची अगोदर, आणि त्या चलाची किंमत काढल्यानंतर वाय आणि झेडची पण निघते कशी बघूया आपण. बघा, मग आता मी आपलं आता काय करूया माहिती आहे का, सगळं समीकरण वायमध्ये ठेवूया, एक्सची किंमत वायमध्ये आहे, झेडची किंमतसुद्धा वायमध्ये आणूया. मग झेड बरोबर 8/9 वाय मिळेल. मी तुम्हाला म्हटलं आहे बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जर हा अंशाने छेद जात असेल तर त्याचा छेदाचा अंश आणि अंशाचा छेद होतो. मग झेड निघलं, एक्स निघलं, तर आता ह्या सगळ्या किमती आपण एक्स अधिक वाय अधिक झेडमध्ये ठेवूया. एक्सची किंमत काय? 3/4 वाय अधिक वायची किंमत वाय, झेडची किंमत 8/9 वाय बरोबर 190, बरोबर. आता छेद समान करून घेऊया आपण. छेद समान करताना काय करूया, प्रत्येक संख्येला आपण काय करू, 36 ने गुणूया, बरोबर, किंवा 9 2 18 9 3 27 36 ने गुणूया. मग 36 ने गुणल्यानंतर काय होते, 36 ने प्रत्येकाला गुणूया, म्हणजे 36 गुणिले 3/4 वाय अधिक 36 वाय अधिक 36 गुणिले 8/9 वाय बरोबर 190 गुणिले 36. काळजी करू नका, खूप सोपं होते. 9 1 9, 9 4 36, 4 1 4, 4 9 36, बरोबर.
इथली तुम्ही 9 त्रिक 27 वाय अधिक 36 वाय अधिक किती झाला 8 चौक 32 वाय बरोबर 190 गुणिले 36। आता या सगळ्यांची बेरीज करा किती होती, 27 36 आणि 32, 7 2 8 15 हात चाला 1 3 3 9 किती आला मित्रांनो 95 वाय बरोबर 190 गुणिले 36। आता वाय इथे ठेवूया, 95 तिकडे पाठवूया, मग वाय बरोबर 190 गुणिले 36 भागिले 95। मग 95 एक 95 95 दुने 190 आणि वाय बरोबर 36 गुणिले 2 म्हणजे 72। जागेअभावी मी पटपट करतोय, वाय बरोबर 72 मित्रांनो उत्तर आलं। पण वायची किंमत पाहिजे का मला? नाही, मला कितीची पाहिजे, मला झेड आणि एक्सची किंमत पाहिजे। मग ह्या वायची किंमत मी इथं ठेवतो आणि इथे एक ठेवतो, म्हणजे मला एक्स मिळेल आणि झेड मिळेल। पहिल्यांदा एक्स काढूया, एक्स किती आहे, 3 छेद 4 गुणिले 72, 4 एक 4 4 एक 4 3 उरलं 4 8 32 आणि 18 गुणिले 3 सगळं गुणाकार 18 3 54। तसंच झेड बरोबर 8 छेद 9, वाय किती आले 72, 9 एक 9 9 8 72 8 8 64 बरोबर। मग आता 64 जर झेड आलं आहे आणि 54 जर एक्स आलं आहे तर या दोघांमधला वजाबाकी किती आहे, 64 वजा 54 केलं किती उरतं मित्रांनो, 10 उरतं। 64 वजा 54 जे की झेड वजा एक्स, उत्तर आले 10। खुश, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आले 10। हा प्रश्न लेंदी होता मित्रांनो, मला नाही वाटत पोलीस भरती एवढा टाइम कन्झ्युमिंग प्रश्न पडला, SRPF गट क्रमांक 14 औरंगाबादला। ओके, हा प्रश्न स्टेप बाय स्टेप सोडवावा लागेल, जो थोडा लेंदी आहे, या गणितीय प्रक्रिया तुम्हाला फास्ट कराव्या लागतील, तेव्हाच या 1 मिनिटाच्या आपल्या बजेटमध्ये हा गणित हा प्रश्न बसतो मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। आय होप तुम्हाला सगळे प्रश्न नीट समजले असतील, काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये मला नीट कळवत जावं की काही काय कशाप्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करता येईल परत एकदा। तर या व्हिडिओमध्ये इतकंच, आपले स्पर्धाकार पेज आणि स्पर्धाकार यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्तापर्यंत इतकंच, धन्यवाद।